हॅलो स्टुडंट्स, तुमचं सुयश कोचिंग क्लासेसच्या ऑनलाईन लेक्चर्समध्ये स्वागत आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये 6.1 प्रॅक्टिस सेटच्या क्वेश्चन नंबर 6 7 सब क्वेश्चन सॉल्व्ह केलेले. आज आपण 8 to 12 सब क्वेश्चन सॉल्व्ह करणार. तर यातला फर्स्ट क्वेश्चन, 8th क्वेश्चन आहे, सेक थीटा प्लस टॅन थीटा इक्वल टू कॉस थीटा अपॉन 1 - sin θ. 6 मेन क्वेश्चन हा प्रूव्ह दॅटचा होता. त्यातले सगळे सब क्वेश्चन्स प्रूफचे होते. आपण पहिले 7 ऑलरेडी केलेले आहेत. हा 8वा क्वेश्चन आहे. तर इथे पण आपण LHS पासून स्टार्ट केलं आहे. LHS आहे सेक थीटा प्लस टॅन थीटा. आता रेसिप्रोकल फॉर्म्युला आपण बघितलेला. सेक थीटाचा रेसिप्रोकल फॉर्म्युला काय? 1 upon cos θ प्लस टॅन थीटाचा फॉर्म्युला काय? sin θ upon cos θ. दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत. आपण न्यूमरेटर डायरेक्टली ॲड करू शकतो. मग इथे न्यूमरेटर 1 plus sin θ upon cos θ. आता आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस थीटाने मल्टीप्लाय करतो. मग कॉस थीटा इंटू 1 plus sin θ अपॉन कॉस थीटा इंटू कॉस थीटा कॉस स्क्वेअर थीटा. आता कॉस स्क्वेअर थीटाला आपण या आयडेंटिटीमधून सबस्टिट्यूट करतो आहे. आयडेंटिटी काय? साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. मग कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय येणार? हा साईन स्क्वेअर थीटा तिकडे गेला तर कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 - sin θ. मग इकडे कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू 1 - sin² θ सबस्टिट्यूट केली आहे. न्यूमरेटर सेम आहे, कॉस थीटा इंटू 1 plus sin θ. आता हे काय? a² - b² विच इज a प्लस बी इंटू ए मायनस बी. मग ह्याचं काय झालं? 1 - sin² θ इज 1 plus sin θ इंटू 1 - sin θ. आता 1 plus sin θ न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरवर दोघांमध्ये तो कॅन्सल होणार. मग इथे काय उरलं? कॉस थीटा अपॉन डिनॉमिनेटरमध्ये उरलं 1 - sin θ. मग इक्वल टू RHS आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. सेक थीटा प्लस टॅन थीटा इक्वल टू कॉस थीटा अपॉन 1 - sin θ. कॉस थीटा अपॉन 1 - sin θ. आता आपण 9th क्वेश्चनवर जाऊया. 9th क्वेश्चन आहे, इफ टॅन थीटा प्लस 1 upon tan θ इक्वल टू 2 देन शो दॅट टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1 upon tan² θ इज इक्वल टू 2. आता आपल्याला टॅन थीटा प्लस 1 upon tan θ व्हॅल्यू दिली आहे आणि टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1 upon tan² θ व्हॅल्यू विचारली. आपल्याला इझी वे की आपल्याला या इक्वेशनचं स्क्वेअर करायचं. आता आपल्याला गिवन इक्वेशन काय होतं? टॅन थीटा प्लस 1 upon tan θ इक्वल टू 2. तर आपण स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स करणार आहे. मग आता टॅन थीटा प्लस 1 upon tan θ होल स्क्वेअर इक्वल टू 2 square. 2 square काय? 4. तर हे काय? ए प्लस बीचा होल स्क्वेअर विच इज ए स्क्वेअर टॅन थीटाचा होल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर विच इज 1 upon tan θ होल स्क्वेअर विच इज 1 upon tan² θ प्लस 2ab. 2 into tan θ इंटू 1 upon tan θ. टॅन थीटा आणि टॅन थीटा कॅन्सल. काय ना? 2 into 1 विच इज 2. टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1 upon tan² θ प्लस 2 = 4. आता हा 2 RHSला जाणार. मग काय होणार? इथे प्लस 2 आहे RHSमध्ये, मायनस 2. देअरफोर टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1 upon tan² θ इक्वल टू 4 - 2 विच इज 2. आपलं प्रूफ झालं आहे. त्यांनी आपल्याला हेच प्रूव्ह करायला सांगितलं की टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1 upon tan² θ इक्वल टू 2. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. 10th क्वेश्चन आहे, टॅन ए अपॉन 1 plus tan² a होल स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन 1 plus cot² a होल स्क्वेअर इक्वल टू साईन ए कॉस ए. आता इकडून पण आपण LHS पासून स्टार्ट करूया. तर LHS आहे टॅन ए अपॉन 1 plus tan² a होल स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन 1 plus cot² a होल स्क्वेअर. आता हे डिरेक्टली आयडेंटिटीज आहेत. 1 plus tan² a इज sec स्क्वेअर आहे अँड 1 plus cot² a इज cosec स्क्वेअर आहे. तर इथे सबस्टिट्यूट केली. 1 plus tan² a ची व्हॅल्यू sec स्क्वेअर आहे आणि 1 plus cot² a ची व्हॅल्यू cosec स्क्वेअर आहे. म्हणजे काय? टॅन ए अपॉन sec स्क्वेअर a चा होल स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन cosec स्क्वेअर a चा होल स्क्वेअर. आता टॅन ए चा आपण फॉर्म्युला बघितलेला की टॅन ए इज साईन ए अपॉन कॉस ए. आणि हे काय? 1 upon sec² a चा होल स्क्वेअर म्हणजे sec^4 a. 1 upon sec^4 a इज cos^4 a. आपण रेसिप्रोकल फॉर्म्युलाजमध्ये बघितलेलं की 1 upon sec इज कॉस अँड 1 upon cos इज sec. ते 1 upon sec^4 a विच इज इक्वल टू cos^4.
सिमिलरली कॉट ए चा फॉर्मुला काय, कॉस ए अपॉन साइन ए इन टू इकडे पण कोसेक स्क्वेअर ए चा होल स्क्वेअर इज कोसेक रेस टू फोर ए, वन अपॉन कोसेक रेस टू फोर ए इज साइन रेस टू फोर ए. हे रेसिप्रोकल फॉर्म्युले आहेत. कॉस थीटा इज वन अपॉन सेक थीटा अँड साइन थीटा इज वन अपॉन कोसेक थीटा. हा वाला फॉर्म्युला इथे यूज झाला, हा वाला फॉर्म्युला इथे यूज झाला. आता इथे एक कॉस डिनॉमिनेटर मधला इथे सोबत कॅन्सल होणार, तर इथे फोर कॉस आहेत, त्यातनं एक कॅन्सल झाला तर कॉस क्यूब आहे उरणार, साईन ए इन टू कॉस क्यूब आहे. प्लस सिमिलरली इथे पण एक साईन ए कॅन्सल होणार, कॉस ए इन टू साईन क्यूब आहे. आता इथे साईन ए आणि कॉस ए दोघांमध्ये आहेत, मग आपण साईन ए कॉस ए कॉमन घेतलं, तर इथून एक साईन ए कॉमन घेतला आणि एक कॉस कॉमन घेतला तर किती कॉस उरणार, दोन कॉस उरणार, विच इज कॉस स्क्वेअर आहे. सिमिलरली इथून जर आपण एक कॉस ए कॉमन घेतला आणि या तीन साईन एपैकी एक साईन ए कॉमन घेतला तर साईन स्क्वेअर ए उरणार, आणि कॉस स्क्वेअर ए प्लस साईन स्क्वेअर ए इज वन, कारण कॉस स्क्वेअर थीटा प्लस साईन स्क्वेअर थीटा इज वन. मग एनिथिंग इन टू वन इज सेम थिंग, मग साईन ए इन टू कॉस ए इन टू वन इज साईन ए कॉस ए. हा टेन्थ क्वेश्चन प्रूव झाला आहे. मग आता आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेक रेस टू फोर ए इन टू वन मायनस साईन रेस टू फोर ए मायनस टू टॅन स्क्वेअर ए इक्वल टू वन. आपण आता आर एच एस पासून स्टार्ट करूया. आर एच एस आहे सेक रेस टू फोर ए इन टू वन मायनस साईन रेस टू फोर ए मायनस टू टॅन स्क्वेअर ए. आता हा सेक रेस टू फोर ए आपण हे ब्रॅकेट ओपन करूया. सेक रेस टू फोर एने वनला मल्टिप्लाय होणार, सिमिलरली सेक रेस टू फोर एने साईन रेस टू फोर एला मल्टिप्लाय होणार. मग इथे येणार सेक रेस टू फोर ए इन टू वन सेक रेस टू फोर ए मायनस सेक रेस टू फोर ए इन टू साईन रेस टू फोर ए सेक रेस टू फोर ए साईन रेस टू फोर मायनस टू टॅन स्क्वेअर ए, ते ऑलरेडीच आहे. आता सेक फोर एला आपण काय लिहू शकतो, सेक स्क्वेअर ए चा होल स्क्वेअर, सेक स्क्वेअर ए चा होल स्क्वेअर. तर सेक स्क्वेअर ए ची व्हॅल्यू काय, सेक स्क्वेअर थीटा इज वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा, देअरफोर सेक स्क्वेअर ए इज वन प्लस टॅन स्क्वेअर ए चा होल स्क्वेअर मायनस सेक फोर ए इन टू साईन फोर ए होतं, तर सेक फोर एला आपण काय लिहू शकतो, वन अपॉन कॉस फोर ए. रेसिप्रोकल फॉर्म्युला सेक थीटा इक्वल टू वन अपॉन कॉस थीटा, सेक फोर ए सेक रेस टू फोर ए इज वन अपॉन कॉस रेस टू फोर ए मायनस साईन रेस टू फोर ए न्यूमरेटरमध्ये अपॉन कॉस रेस टू फोर ए, ना सेक रेस टू फोर ए इज वन अपॉन कॉस रेस टू फोर मायनस टू टॅन स्क्वेअर ए, हे असंच राहिलं. आता इथे ए प्लस बी चा होल स्क्वेअर आहे, ह्याला आता आपण ओपन करणार. ए स्क्वेअर वन स्क्वेअर इज वन प्लस बी स्क्वेअर टॅन स्क्वेअर ए चा होल स्क्वेअर इज टॅन रेस टू फोर ए प्लस टू ए बी टू इन टू वन इन टू टॅन स्क्वेअर ए, टू इन टू वन इज टू इन टू टॅन स्क्वेअर इज टू टॅन स्क्वेअर ए मायनस साईन फोर ए अपॉन कॉस रेस टू फोर ए इज साईन अपॉन कॉस इज टॅन, साईन रेस टू फोर ए अपॉन कॉस रेस टू फोर ए इज टॅन रेस टू फोर ए मायनस टू टॅन स्क्वेअर ए, टू टॅन स्क्वेअर ए टू टॅन स्क्वेअर कॅन्सल, हे प्लस आहे मायनस आहे, साईन चे साईन डिफरंट आहेत, व्हॅल्यू सेम आहे. टू टॅन स्क्वेअर ए मायनस टू टॅन स्क्वेअर कॅन्सल, प्लस टॅन रेस टू फोर ए मायनस टॅन रेस टू फोर ए हे पण कॅन्सल, उरला काय वन. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. ट्वेल्थ क्वेश्चन, ट्वेल्थ क्वेश्चन इज टॅन थीटा अपॉन सेक थीटा मायनस वन इक्वल टू टॅन थीटा प्लस सेक थीटा प्लस वन अपॉन टॅन थीटा प्लस सेक थीटा मायनस वन. आत्तापर्यंत आपण सगळे क्वेश्चन प्रूव्ह करताना एल एच एस पासून स्टार्ट केलं आणि आर एच एस पर्यंत आलो, पण हा डिफरंट क्वेश्चन आहे, हा टफ क्वेश्चन आहे. ह्याच्यात आपण आयडेंटिटीपासून स्टार्ट करून हा प्रूफ क्रिएट करणार आहे. ह्याची मेथड तुम्ही लर्न केली पाहिजे, कारण एक्झाममध्ये ही मेथड क्लिक होणं खूप रिस्की आहे. ही आणि अजून एक आहे जो प्रॉब्लेम सेटमध्ये क्वेश्चन आहे, तो पण क्वेश्चनची मेथड तुम्ही लर्नच करा. आता नेक्स्ट, तर आता आपण आयडेंटिटीपासून स्टार्ट करणार आहे हा प्रूफ. तर आयडेंटिटी काय, वन प्लस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू सेक्स स्क्वेअर एक्स, ही आयडेंटिटी ही आपल्याला माहिती आहे. मग आता इथून आपण या वनला तर या साईडला पाठवलं, तर इथे प्लस वन आहे, या साईडला जाऊन मायनस वन म्हणणार टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर एक्स मायनस वन. आता टॅन स्क्वेअर एक्सला आपण टॅन एक्स इन टू टॅन एक्स लिहू शकतो इक्वल टू हे काय, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर विच इज ए प्लस बी इन टू ए मायनस बी. ए काय सेक एक्स, बी काय वन,
ए प्लस बी सेक एक्स प्लस वन इंटू ए माइनस बी सेक एक्स माइनस वन। आता अपन या सेक एक्स माइनस वन च्या ब्रैकेटला एल एच एस मध्ये घेऊन जाणार आहे। इथे हा मल्टीप्लिकेशन मध्ये इथे जाऊन डिवाइड मध्ये होणार आहे, डिविजन मध्ये म्हणजे डिनोमिनेटर मध्ये येणार आहे। इथे हा टॅन एक्स मल्टीप्लिकेशन मध्ये इथे जाऊन हा डिविजन मध्ये येणार आहे म्हणजे डिनोमिनेटर। तर इथे काय उरला, हा टॅन एक्स उरला आणि हा सेक एक्स मायनस वन इथे डिनोमिनेटर मध्ये आला। इथे सेक एक्स प्लस वन उरला आणि हा टॅन एक्स डिनोमिनेटर मध्ये आला। आता आपण दोन्ही साईडला वन ऍड करतोय, दोन्ही साईडला वन ऍड केले तर व्हॅल्यू डिस्टर्ब नाही होणार। मग टॅन एक्स अपॉन सेक एक्स मायनस वन प्लस वन इक्वल टू सेक एक्स प्लस वन अपॉन टॅन एक्स प्लस वन। आता एलसीएम घ्यायचं आहे, मग इथे एलसीएम येणार टॅन एक्स प्लस सेक एक्स मायनस वन इंटू वन सेक एक्स मायनस वन अपॉन सेक एक्स मायनस वन इक्वल टू सेक एक्स प्लस वन प्लस वन इंटू टॅन एक्स अपॉन टॅन एक्स। आता हा टॅन एक्स इथे डिव्हिजन मध्ये इथे जाऊन तो न्यूमरेटर मध्ये येणार। इथे टॅन एक्स हा सेक एक्स मायनस वन इथे डिनोमिनेटर मध्येच आहे तो इथेच राहिला। हा टॅन एक्स प्लस सेक एक्स मायनस वन इथे न्यूमरेटर मध्ये होता, इथे डिव्हिजन मध्ये आला टॅन एक्स प्लस सेक एक्स मायनस वन। सेक एक्स प्लस वन प्लस टॅन एक्स इथे न्यूमरेटर मध्ये होता, इथे न्यूमरेटर मध्येच राहिलाय। मग आपण फक्त टर्म्स रिअरेंज केलेत, टॅन एक्सला आपण स्टार्टिंगला लिहिलंय, मग टॅन एक्स प्लस सेक एक्स प्लस वन और सेक एक्स प्लस वन प्लस टॅन एक्स सेमच आहे। इथे प्रूफ कंप्लीट झालाय। हा प्रूफ दोन तीन वेळा लिहून प्रॅक्टिस करा, कारण हा हार्ड प्रूफ आहे। आपण आतापर्यंत सगळे क्वेश्चन एल एच एस पासून स्टार्ट करून फायनली आर एच एस वर आलो, इथे आपण आयडेंटिटी पासून स्टार्ट करून प्रूफ वर आलो।